नमस्कार, मी बाबूराव गणपती कांबळे, राहणार जैताल, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट कांडगाव. मी या ठिकाणी आपल्या समोर आता कृषी अधिक अरे महाराष्ट्र व आरसीएफ यांच्या माध्यमातून इथं बीज क्रिया करणार आहे. मी या ठिकाणी आपण बीज प्रक्रियासाठी रासायनिक सीओसी पहिल्यांदा वापरणार आहे. हे किती प्रमाणात वापरणार आहे ते बघून घ्या. तर या ठिकाणी आता आपल्यासमोर एका किलोसाठी मी 4 ग्रॅम सीओसी वापरणार आहे. त्यानंतर दुसरा आयटम, या ठिकाणी आता दुसरा आयटम, एका किलोसाठी आपण रायझोग्राम 25 ग्रॅम आपण जैविक असं वापरणार आहे. आणि आरशेप कडून बायोला आपल्याला ह्या मोफत मध्ये मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण एका किलोसाठी 25 ml या प्रमाणात आपण वापरणार आहे. आता हे पूर्ण प्रक्रिया केलेली आहे. आता आपण 20 ते 25 मिनिट या ठिकाणी आपण थांबणार आहोत, सावलीमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर आपण पेरणीला सुरुवात करणार आहोत. याच पद्धतीनं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की अशाच पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करावी, कारण ही जी उगवताची क्षमता किंवा ह्या चांगल्या पद्धतीची होते आणि असं केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळत. तर प्रत्येक शेतकऱ्यांना एक माझं आवाहन आहे की प्रत्येकानं ही बीज प्रक्रिया आवर्जून करावी आणि याचा रिझल्ट घ्यावा.